नमस्कार, मराठी फूड कॉर्नरमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहात राजाराणी पराठा. राजाराणी पराठा हा गुजरात सुरतमधील हा फेमस पराठा आहे. एक वेळ जर आपण हा पराठा खाल्ला तर पिझ्झा खायचं पण आपण विसरून जाणार, तर इतका हा टेस्टी राजाराणी पराठा आहे. तर चला मग बनवायला सुरू करूया. तर हा पराठा बनवायला पहिले आपल्याला पीठ घ्यायचं आहे, 2 वाटी गहूचं आणि 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आपल्याला. वाटलं तर आपण पूर्ण पीठ किंवा मैदाही यूज करू शकता. येथे 1/2 चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पोळीसाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे आपण. पाणी डायरेक्ट जास्त यूज करू नका, थोडं थोडं पाणी यूज करा. आपण हा पराठा पूर्ण मैदा किंवा पिठानेही बनवू शकता. जो बाहेर बनवला जातो तो पराठा फक्त मैद्याने बनवला जातो, पण येथे मी मैदा कमी यूज केला आहे. आणि चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आणि वरतून थोडं ऑइल टाकायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट हे ठेवून द्यायचं आहे. तर हा पराठा बनवण्यासाठी 4 ते 5 उकडलेले बटाटे घ्यायचे आहे आपल्याला, 1/2 टमाटर घ्यायचं आहे, मिरची घ्यायची आणि कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला 1 ते 2. आणि जे बटाटे आहे ते आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे. ग्रेट केल्याने बटाट्याची जी कन्सिस्टन्सी असेल ती समान मिळेल आपल्याला. आणि बघू शकता आपण की बटाटा हा रेडी झाला आहे. आणि एक पॅन घ्यायचं आहे आपल्याला. आता पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि जो कापलेला कांदा टमाटर आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर यात आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. 1/2 चमचा मीठ टाकलं आहे मी इथे, आपण आपल्या टेस्टनुसार सर टाका. आणि हळद टाकायची थोडीशी, मिरची पावडर टाकायची थोडीशी, गरम मसाला टाकायचा आहे 1/2 चमचा, आमचूर पावडर टाकायची 1/2 चमचा. आणि हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याकडे आमचूर पावडर नसेल तर आपण लिंबूचं रसही टाकू शकता. आणि जे ग्रेट केलेले बटाटे आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपले बटाटे सॉफ्ट झाले असतील जास्त तर यात आपण 1 ते 2 चमच बेसनही टाकू शकता. बेसन टाकल्यामुळे जी आपली फिलिंग असेल, म्हणजे जी बटाट्याची जी फिलिंग असेल ती घट्ट होईल, पराठा बनवताना ती बाहेर निघणार नाही म्हणजेच. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पीठही आता रेडी झालं आहे. असं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे थोडा वेळ. आणि गोळा घ्यायचा आहे एक आणि थोडंसं पीठ लावून जाडसर अशी पोळी बनवून घ्यायची आपल्याला. तर ही पोळी आता रेडी झाली आहे. यात आपल्याला फिलिंग भरायचं आहे. फिलिंग भरताना थोडी जास्त फिलिंग भरा जेणेकरून जो पराठा असेल तो एकदम टेस्टी असा लागेल आपला. आणि असं चांगल्या प्रकारे गोळा करून घ्यायचं आहे. आणि हाताने अशा प्रकारे थोडा वेळ प्रेस करून घ्यायचा आहे. आणि हा पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. जाडसर लाटायचा आहे आपल्याला हा पराठा, आपण बघू शकता. तर हा पराठा आता रेडी झाला आहे. आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. पॅन चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर यात तूप टाकायचं आहे. आपण तूप किंवा बटरही यूज करू शकता येथे. आणि जो पराठा आहे तो टाकून द्यायचा आहे. आणि आता साईड चेंज करून घ्यायची आहे आपल्याला. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला येथे, जेणेकरून जो पराठा असेल तो एकदम असा क्रिस्पी असा बनेल, जसा पिझ्झा असतो तसा. या पराठ्याची प्राइजच 250 ते 300 रुपये असते. तर अशा प्रकारे हा पराठा दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे. ऑइल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर यात आपल्याला कापलेला कांदा टमाटर हे टाकून घ्यायचं आहे. आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर जी बटाट्याची फिलिंग होती आपली ती टाकून द्यायची यात. आणि आता पनीर टाकायचं आहे आपल्याला यात. आपण येथे कोणतेही व्हेजिटेबल्स यूज करू शकता. आणि हे पनीर चांगल्या प्रकारे ग्रेट करून घ्यायचं आहे आपल्याला येथे. आणि थोडीशी तिखट टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 चमच मयोनीज टाकायचं आपल्याला. यात आपण सॉसही टाकू शकता आपल्याला जर वाटलं तर. आणि जो पराठा आहे त्यावर टाकून द्यायचं हे. आणि चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि हे सगळं स्प्रेड झालं आहे. यात आपल्याला चीज टाकायची. आपल्याला जर पूर्ण चीज टाकायची नसेल तर थोडं पनीरही ग्रेट करून टाकू शकता आपण. आणि यात आपल्याला आता चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो फ्लेक्स टाकायचं आहे, जो आपण पिझ्झामध्ये यूज करतो तसं. आणि हे पिझ्झासारखं कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा डिलिशियस असा पिझ्झा पराठा आता रेडी झाला आहे. राजाराणी पराठा म्हणतात याला.
तर हा पराठा आपण दही सॉस किंवा मयानीज सोबतही खाऊ शकतात. आपल्याला हा सूरत स्पेशल राजाराणी पराठा कसा वाटला मला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ही रेसिपी आपण एक वेळेस जरूर ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.